आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सोलापूर जिल्ह्यामधील माढा पंढरपूर येथे दौरा होता, परंतु इंडिया आघाडीच्या बैठकीच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे. काही माध्यमातून हा दौरा मराठा आरक्षणामुळे मराठा समाजातील नेत्यांनी विरोध केल्यामुळे हा रद्द झालेला आहे असं दाखवण्यात आलं, किंवा असं सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात येत आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून काम करीत आहेत आणि मराठा समाजाच्या अनेक नेत्यांबरोबर त्यांनी या संदर्भात या अगोदरही बैठका घेतलेल्या आहेत आणि शासनाकडे पाठपुरावा सुद्धा केलेला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या भूमिकेत आहे, परंतु मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा हा भाजप सरकार, महायुती सरकार जाणून बुजून डावलत आहे आणि त्याला मराठा समाजातील लोकांचा फार मोठ्या प्रमाणात विरोध आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मराठा समाजातील लोकांचा विरोध असण्याचे कोणतेही कारण नाही, त्यामुळे हा दौरा फक्त आणि फक्त इंडिया आघाडीच्या बैठकीच्या कारणास्तव रद्द करण्यात आलेला आहे.